हॅलो स्टुडंट्स अशी सुरुवात करण्याऐवजी नमस्कार विद्यार्थ्यांनो अशी सुरुवात करणं मला आवडेल अर्थात कारणही तसंच आहे आपण महाराष्ट्रातले आपली मातृभाषा मराठी अगदी साहित्यिक भाषेत सांगायचं म्हणजे मायबोली इंग्रजीमध्ये पाच स्वर म्हणजेच वॉवल आणि एकवीस व्यंजनं म्हणजेच कॉन्सनंट्स अशी एकूण सव्वीस मुळाक्षरं तर मराठीत तेरा स्वर आणि एकतीस व्यंजनं अशी एकूण चव्वेचाळीस मुळाक्षरं अर्थात मराठी अवघडच एकीकडे इंग्रजी ही साहेबांची भाषा जगभर चालणारी समजणारी तर मराठी आपण जन्मल्यापासून कानावर पडणारी इंग्रजी शिकण्याची धडपड तर संपत नाहीच पण प्रभुत्व येण्यासही वेळ लागतो मराठी आजूबाजूला सगळीकडेच आहे आपण विचार मराठीतून करतो आपण उठल्या उठल्या मराठीच न्यूजपेपर वाचतो आपण उत्कृष्टपणे मराठीतूनच भांडू शकतो अहो इतकंच काय अर्वाचचे शब्दसुद्धा मराठीतूनच बोलले जातात व चांगले वजनदार सुद्धा असतात आपल्या कल्पनेच्या भराऱ्या मराठीतूनच होतात स्वप्न आपल्याला मराठीतूनच पडतात आई वडील मित्रमैत्रिणी नातेवाईक इत्यादी सर्वांच्या बरोबर आपण मराठीतूनच संवाद साधतो हां नाही म्हणायला आपण इंटरव्ह्यू वायवा इंग्रजीमधून देतो पेपरही इंग्रजीमधूनच लिहितो इतकंच मराठी सनदी अधिकाऱ्यांची संख्या कधी वाढली तर मुलाखतीसुद्धा मराठीतून देण्याचं धाडस कोल्हापूरच्या भूषण गगराणी यांनी प्रथम केल्यानंतर हा इतिहास झाला आम्ही विचार केला कम्प्युटरची एक प्रोग्रॅमिंग लँग्वेजच आपल्या बांधवांना मराठीतून शिकवली तर फ्रेंच अथवा जर्मन शिकायची असेल तर इंग्रजी चांगली लागते म्हणजेच एक भाषा शिकताना दुसऱ्या भाषेची अडचण ही आलीच हे सत्य नाकारता येणार नाही आहो पण कम्प्युटरमधील एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकताना इंग्रजी भाषेची अडचण कशाला विषय समजला की नाही हे महत्वाचं पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद इत्यादी शहरं वगळता सर्व ठिकाणी सी लँग्वेज शिकवणाऱ्या शिक्षकांची उणीव आहे विद्यार्थी मात्र सर्वत्र पसरलेले आहेत ज्या इंजिनिअरिंग डिप्लोमा बी सी ए कॉलेजमध्ये उत्कृष्ट शिक्षकांची फौज आहे त्या ठिकाणी सी प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे कन्सेप्ट पुन्हा पुन्हा शिकवणं प्रत्येक विद्यार्थ्याच्या गतीनं शिकवणं प्रत्येक विद्यार्थ्याच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून म्हणजेच तो दुर्गम खेड्यातून आला आहे का तालुक्याच्या ठिकाणाहून आला आहे का शिक्षण मराठी भाषेतून झालं आहे की सेमी इंग्लिशमधून याचा विचार करून शिकवणं हे सर्व इच्छा असेल तरीही अशक्य होतं यात सर्व मर्यादा ओळखून आम्ही सी लँग्वेज मराठीतून शिकवण्याचा घाट घातला पहिले खरे आव्हान होते ते हे की विद्यार्थ्यांना ई लर्निंगच्या माध्यमातून शिकवताना त्यांच्यासमोर शिक्षक आहे असे वातावरण तयार करण्याचं शिवाय सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकवताना मराठी भाषाही विद्यार्थ्याला जवळची वाटली पाहिजे जशी शिक्षक शिकवताना वापरतात तशी दुसरं महत्त्वाचं आव्हान हे होतं की विद्यार्थ्याला हे ऐकून व बघून शिकण्याची आवड निर्माण करण्याचं त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा म्हणजेच स्टुडंट सायकोलॉजीचा अभ्यास करून हे फ्रेमवर्क तयार करायचं होतं मन मग ते विद्यार्थ्याचं असो व कुणाचंही ते भरकटतच असतं त्याच्या भरकटणाऱ्या मनाचा प्रवास न बदलता त्याच वाटेवरून कसं शिक्षण देता येईल याचा अभ्यास करून हे करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून विद्यार्थ्याच्या कल्पना विश्वामधील उदाहरणं रंजक गोष्टी भरकटलेलं मन जागेवर आणण्यासाठी अचानक केलेली उजळणी इत्यादी पद्धतींचा अवलंब केला आहे ई e लर्निंग म्हणजे रटाळपणे कम्प्युटरचा वापर करून काहीतरी डोक्यावर मारायचा प्रयत्न असणार या प्रथम दर्शनी मनात येणाऱ्या विचाराला जाणीवपूर्वक फाटा दिला आहे आणि हाय डेफिनिशन ॲनिमेशन एकच थीम सुरुवातीपासून शेवटपर्यंत राबवण्याचा अट्टाहास मराठी आहे म्हणून फक्त मराठीमध्येच सांगण्याचा आटोकाट प्रयत्न अशा प्रचलित प्रथा मोडून काढून विद्यार्थ्याचा मेंदू कसा काम करतो व कोणताही कन्सेप्ट सोप्या पद्धतीनं कसा समजावून सांगता येईल याला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे सी प्रोग्रॅमिंग लँग्वेजला खरं तर प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या शोधांची जननी असं म्हणतात डेनिस रिची या गणित व भौतिकशास्त्रामध्ये द्विपदवीधर व्यक्तीने एकोणीसशे बहात्तरमध्ये कम्प्युटरमध्ये आवड असल्यामुळे ए टी एन टी बेल लॅब्समध्ये याची निर्मिती केली आता डॉटनेट जावा एस पी ओरॅकल एस क्यू एल मोबाईल ॲप्लिकेशन्स ई आर पी असे ज्यावेळी शब्द कानावर पडतात त्यावेळी विद्यार्थी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या एक्सप्रेसवरून भन्नाट वेगाने प्रवास करतो पण खरं तर या एक्सप्रेस वेच्या खाली अनेक वर्षांपूर्वी पायवाट करण्याचं काम डेनिसनं करून ठेवलं आहे व मित्रांनो आपण कितीही मोठे झालो तरी पायवाटेवरून केलेला प्रवासच रमणीय व लक्षात राहणारा असतो म्हणूनच डेनिशच्या रमणीय सी लँग्वेजचा प्रवास आम्ही घडवून आणणार आहोत ही पायवाटेवरील प्रवासाची शिदोरीच तुमचा एक्सप्रेस वेवरील प्रवास सुखकर बनवेल एकोणीसशे बहात्तर नंतर अनेक प्रोग्रामिंग लँग्वेजेस आल्या काही वापरात राहिल्या तर काही डायनासोरप्रमाणे प्रमाणे नामशेष झाल्या पण सी नुसती अनभिषिक्त सम्राज्ञीच राहिली नाही तर एकोणीसशे बहात्तर नंतर जवळपास सर्व लँग्वेजेसवर सीचा प्रभाव दिसून आलाय लाखो करोडो प्रोग्रॅमर्सची ही फेवरेट भाषा राहिली आहे सीचे सर्व चॅप्टर्स समाविष्ट करण्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच नोट्स प्रोग्रॅम्स इत्यादी सर्व काही एकाच फ्रेमवर्कमध्ये कव्हर केलंय विद्यार्थ्यांना करिअर करण्यास अतिशय आवश्यक अशा या सी भाषेचं मराठीतून ई लर्निंग करण्याचा आमचा हा निव्वळ प्रेमापोटीचा प्रयत्न विद्यार्थी त्याला भरभरून प्रतिसाद देणारच याची आम्हाला खात्री आहे मनोगत पूर्ण होण्यापूर्वी एक दुःखद बातमी हे फ्रेमवर्क डेव्हलप करत असतानाच देवानं जगाला देणगी दिलेल्या या महान व्यक्तीचं ऑक्टोबर दोन हजार अकरामध्ये दुःखद निधन झालं हा एक दैव दुर्विलास आणि बघा ना ॲपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्स गेला त्याच आठवड्यात डेनिससुद्धा काळाच्या पडद्याआड गेला अखंड जगात जॉब्सच्या मृत्यूची दखल घेतली गेली तर डेनिस गेला हे मात्र अनेक दिवसांनी माहिती झालं ॲपलची सुरुवातीची ऑपरेटिंग सिस्टीम नेक्स्ट स्टेप खर तर सी मधूनच लिहिलेली पण असो नंतर नेटवर चर्चेच्या फैरी झाडल्या की विदाउट डेनिस देअर वूड नॉट हॅव बिन जॉब्स हाच तर त्याचा ग्रेटनेस होता डेनिस यांच्या जाण्यानं प्रोग्रॅमिंग जगात निर्माण झालेली पोकरी भरून निघणं अशक्य आहे हॅलो वर्ल्ड हा त्याचा प्रोग्रॅम जगातील सर्व सीच्या पुस्तकात पहिल्या पानावर तुम्हाला आढळेल आणि अनेक जणांनी गुड बाय वर्ल्ड हा प्रोग्राम लिहून श्रद्धांजली वाहिली यापेक्षा आणखी काय हवं आमच्या टीमतर्फे या महान व्यक्तीस श्रद्धांजली